आपण पाहताय आपला जिल्हा आपला बातमी. सिंधुदुर्गातील शिवडाव गाव म्हणजे पर्यावरणाचं लेणं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका बाजूला उंचच उंच डोंगर कपारीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला हिरवाईनं नटलेला हा भाग म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच. या निसर्गसंपन्न गावात सध्या धबधब्यांमुळे गावात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. आपणही करूयात शिवडावची सफर आणि पाहूयात तिथलं निसर्ग सौंदर्य. सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाचं लेणं. इथल्या निसर्गाला असं उधाण आलं की ठिकाणी धबधबे प्रवाहित झाले. यातलाच एक शिवडावचा धबधबा. नयनरम्य शिवडाव धबधबा कणकवली तालुक्यातून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर आहे. आंबोलीचा धबधबा प्रसिद्ध आहेच, मात्र आताशा शिवडाव सारख्या धबधब्यांनाही पर्यटकांची पसंती मिळू लागली. हा धबधबा सुरक्षित असल्यानं अनेक पर्यटकांची पावलं शिवडावकडे वळत आहेत. धबधब्याच्या चारही बाजूला निसर्ग सौंदर्य असल्यामुळे हा परिसर आणखीनच शोभून दिसतो. शिवडावच्या धबधब्याची मजा लुटण्यासाठी गोव्याच्या टोकापासून संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक इथे येतात आणि मजा लुटतात. मात्र मजा लुटताना निसर्गाचं काहीही नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन ग्रामस्थ करतात. असंख्य पर्यटक म्हणजे पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रातील पर्यटक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य पर्यटक या शिवडाव गावाला धबधब्याकडून भेट देत आहेत आणि एक चांगलं वातावरण पर्यटन दृष्टिकोनापासून शिवडाव गावाला एक लाभलेलं आहे. हा सुरक्षित धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. सावडाव, आंबोली आणि धबधब्यांप्रमाणे शिवडाव गावाला धबधब्याला मानाचं स्थान आहे. तेव्हा वर्षा पर्यटनाचा बेत आखताना कणकवलीतल्या शिवडाव धबधब्याचं नाव तुमच्या यादीत समाविष्ट करा. विकास गावकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.